दादा साहेब बघा रुबाब बघा जणू आपणच बादशाह आहोत. याव याव बादशाह याव. हा दरबार जणू तुमचीच वाट बघत होता हुजूर. शिंग वाजवा तुतारा वाजवा नगाड्यांचा गडगडाट करून टाका. का दादासाहेब का दादासाहेब का ते सांगा. का म्हणजे शहाजी राजे आले का? नाही राजे नाही महाराज आले. काय झालं अशी आड वळणाची जुबान मंगटात बांगड्या भरलेल्यांना शोभते. तलवार घेणाऱ्यांना नाही संभाजी दादासाहेब. म्हणजे आता तुम्ही आम्हाला शिकवणार? दिला तसेल ते जुबानीवर असत, हीच आपली खासियत आहे ना. तुम्हाला काही खटकलं असेल तर ते साफ साफ सांगा. नागमोडी वळणाने कशाला? संभाजी दादासाहेब घाबरतात की काय? आम्ही पण जे दिला तसेल तेच बोलतो. तुम्हाला महाराज म्हटलं कारण तुम्ही त्या रंगापाटलाचा सारा माप केलात ना. आता एवढा अधिकार तुम्हाला आहे म्हणजे तुम्ही महाराजच ना काय? हो ना. आम्ही काय संभाजी दादासाहेब काय आणि सहाच्या सहा भाऊ हुकमाची ताळमिली करतो. आम्ही चाकर सारा वसुली करतो आणि तुम्ही माफी करता. तसा नाहीये, आमचे दादासाहेब आम्हाला सांगत होते. हो आधी ना अजून मोठे वा मग आमच्या मध्ये बोला. कळलं? चला. त्यांना काही बोलायचं नाही, तुम्ही सगळे आलातच ना जाब विचारायला. आणि शरीफ जी डरता का? तुमची तर काहीच कसूर नाही, त्यामुळे पापणी झुकवण्याचं सुद्धा कारण नाही. होय आम्ही रंग्या पाटलाचा सारा माफ केला कारण त्याचं उभं पीक दुश्मनांनी कापून नेलं. तो सारा भरणार कुठून? कुठून का भरे ना, अशी प्रत्येकाची काळजी घ्यायला गेलं तर सारा कसा गोळा करायचा? हो ना, आपण फक्त हुकमाची तामिली करायची, बाकीच्या भानगडीत पडायचं नाही. जा जाऊन सारा वसूल करून आणा जा. मग आपल्यात आणि खानाच्या हशमात फरक तो काय राहिला? तुमच्या पुढे जुबान चालवत आहेत बघा. संभाजी तुम्ही थोरले आहात, तुम्हाला वेगळं सांगायला हवं. हे काय चाललंय? अब्बासाहेब आम्ही बस एक शब्द नको आहे. तलवार चालवता येते याचा इतका गुरूर? तालीम यासाठी दिली की आपल्या भावाच्याच नरण्यावर तलवार फेकवाल? पण अब्बासाहेब मला काही ऐकायचं नाहीये. आज पासून तुमची रवानगी कोठडीत. अन्न पाणी बंद. मी ऐकून आणि आम्ही सांगितल्याशिवाय तलवारीला हात लावायचा नाही, समजलं? येऊन जा ना.
आज तालमीतून लवकर आलात, भूक लागली ना? अहो मूतपाकात कालिंदीबाई आहे, तुम्ही त्यांच्याकडे गेला असतात तरी त्यांनी. नाही संभाजी दादासाहेब, त्यांनी तलवार उपसली म्हणून सगळ्या दादासाहेबांनी तलवारी उपसल्या. अहो तालमीत ना, तालीमखान्यात होणारच, तुम्ही चालवलीत की नाही? नाही आऊ, आपल्या शहाजी दादासाहेबांच्या विरुद्ध त्यांनी तलवार उपसली होती, तालीम नव्हती. आपले शहाजी दादासाहेब एकटे होते, विरुद्ध सगळे दादा होते. म्हणजे शहाजी दादासाहेबांनी कोणाला तरी माफी केली म्हणून सगळे दादा चिडले, अंगावर आले, आणि तरी सुद्धा शिक्षा फक्त शहाजी दादासाहेबांना एकट्यालाच झाली. शिक्षा शहाजींना का? आम्ही आबासाहेबांना घेऊन गेलो तेव्हा शहाजी दादासाहेबांची तलवार संभाजी दादासाहेबांच्या गळ्यावर होती ना. आबासाहेबांनी शहाजी दादासाहेबांना कोठडीत बंद करण्याचा हुकूम दिला आणि अन्न पाणी सुद्धा बंद केलं. आम्ही समजूत काढू त्यांची, तुम्ही नका काळजी करू. नाही आऊ, आबासाहेब चिडलेत, ते नाही ऐकणार. पण आम्हीही सांगतो, जोवर दादासाहेब जेवत नाही तोवर आम्हीही पोटात अन्नाचं कण घेणार नाही. अहो दादासाहेब मोठे आहेत तुमच्यापेक्षा, तुम्हाला भूक सोसत नाही, तुम्ही नका बरं असं करू. नाही म्हणजे नाही, जेव्हा दादासाहेब जेवतील तेव्हाच आम्ही जेवू, तोवर नाही. अहो देवा, देवा ही बुद्धी कशी दिली तुम्ही, जे होऊ नये ते दुहीच बीज नेमकं पेरण. आम्ही कशात कमी पडलोय का? काही अधर्म काही पाप आमच्या हातून घडलं असेल तर त्याची सजा आम्हाला द्या, पण पुढच्या पिढीत ही फूट पडायला नको. नाही पडणार दादा, आपण ती पडू देणार नाही. वय ज्याप्रमाणे आपल्यात कधीच अंतर नव्हतं अगदी तसच या पुढे बी आपण होऊ देणार नाही. मग हे समजत गैरसमजुती मधून झालंय. एक दोस्त्याने विचार करतो तर एक काळजण भेद तिथं आहे. रंग्या पाटलाचं उभं पीक कापून नेलं म्हणून शहाजींनी त्याला साऱ्यात माफी दिली. तो कुठून देणार असा त्यांचा सवाल होता. आणि साऱ्यात माफी देणार आपण कोण? आपण फक्त हुकूम पाळायचा असं संभाजींचं म्हणणं होत. आता ते काळजण विचार करत नाही असं नाही, पण त्यांनी चार पावसाळ शहाजींपेक्षा जास्त पाहिलेलं आहे. तो असं कारण पुढे करून माफी मिळणार आहे त्यास ठाऊक आहे. तेव्हा गलती कुणाची बी नाही. गलती नाही, भावाच्या गळ्यावर तलवारीचं पात्र ठेवणं ही गलती नाही. तालमीत तरी करतो का आपण असं? शब्दानी शब्द वाढला असल, आडनीड वय आहे ना, शब्दानं शब्द वाढून मर्यादा सुटत असल आणि एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत मजल जात असल, एकमेकांचं गळं कापणाऱ्या शहाजाद्यांमध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक राहिला? दादासाहेब हे बघा तुमच्यासाठी काय आणले. भूक लागली ना दादासाहेब, घ्या खाऊ. तुमच्याप्रमाणे आम्हाला भूक सोसत नाही असं वाटलं की काय? घ्या ना, कोणालाच ठाऊक नाही का? हिराजी आहेत त्यांना ठाऊक झालंय. ते आपलेच आहे, तुम्ही काहीच खाल्लं नाहीये हे त्यांना माहीत नाहीये का?
त्यांना चालेल. पण आम्हाला पण ठाऊक झालं त्याच काय, आम्हाला चालणार नाही. का? आबासाहेबांचा हुकूम आम्ही स्वप्नात सुद्धा मोडणार नाही. आणि तुम्ही तर सर्वांपासून लपून आणलंय. ही तर लबाडी झाली, ते आम्ही कसं घेऊ? मग आम्ही आऊसाहेबांना सांगितलं तर? तर घ्याल. त्या सुद्धा हुकमाच्या विरुद्ध वागा असा सल्ला देणार नाही. आम्हाला सांगा, तुम्ही थाळा घेतलात की नाही? आम्ही काय विचारलं? नाहीच. काही बोलत नाही, त्याचा अर्थ तुम्ही सुद्धा सकाळपासून काही खाल्लेले नाही. असं बघा, आबासाहेबांनी सजा तुम्हाला दिली नाहीये, सजा आम्हाला दिली आहे. त्यामुळे ही आणलेली भाकर तुम्हीच खा. थोरले भाऊ उपाशी असताना आम्ही खाऊ? नाही, आम्हीही नाही खाणार. हिराजींना द्या, त्यांना तरी खाऊ दे, त्यांनीही काही खाल्लं नाहीये. नाही नाही दही, अहो मी तुमच्या दिमतीला आहे. मनापासून धनी मांडलं तिथंच नशीब बी तुमच्या बरोबर बांधलं. तुम्ही नाही खात तर म्या कसा खाईन? नग मला नग. आता तर आता काय, मूत पाकात परत नेऊन ठेवा. आधी शिक्षा द्यायची आणि मग हे असं अस्वस्थ व्हायचं. तुम्हाला ना मुळी हे शोभतच नाही. तुम्हाला म्हणजे ज्याच्या चित्तात अखंड भक्तिभाव आहे ना, त्यांनी असं कधी करूच नाही. उमाबाई तुम्हाला गांभीर्य कळत नाही. भावाभावाने मानेवर तलवार ठेवली. पण यात आमच्या शहाजी राजांची काहीही चूक नाही, हो खात्री आहे आम्हाला तशी. असं काय बघायला लागलात? काही चुकीचं गेलं का तोंडून? पुन्हा बोला. काही नाही. पुन्हा बोला. काही चुकीचं गेलं असेल तोंडून तर तोच शब्द धरून ठेवा. कळत नाही का तुम्हासनी? पुन्हा बोला. शहाजी राजांची याच्यात काहीही चूक नसणार याची खात्री आहे आम्हाला, असं म्हटलं आम्ही. आणि हो, आहेच खात्री, मातोश्री आहोत आम्ही. मगा म्हणालात आमच्या शहाजी राजांची काही चूक नसणार. अहो मग हे खोट आहे का? शहाजी आमचेच आहेत ना. हेच हेच वडापिपळाचं बीज भीतीत शिरू नये असा आटापिटा होता. आपण काय बोलताय ना काही कळत नाही, जरा स्पष्ट बोला. शहाजी आमचा, तर मग संभाजी कोणाचा? परक्यांचा? नाही ना. वो त्यो सुद्धा आमचाच ना. भावा भावात राम लक्ष्मण कृष्ण बलराम असं ना आता असावं. आणि हेच भोसले कुळात शिकवलं जात. मग आम्ही शिकवलं म्हणून तलवार ठेवली असं म्हणायचं की काय तुम्हाला? आम्ही तसं म्हणलं नाही. हो पण तुमच्या बोलण्याचा अर्थ तोच होता. भावंडा भावंडांमध्ये वाद होत नाहीत का? एवढं कसलं मनावर घेताय? अहो एकदा माणूस दुसऱ्याचा अनादर करू लागला ना की काय बी होते. घडी इसकटते ती इसकटतेच. हो मग या सगळ्यामध्ये आमच्या लेकाच्या मनात काही नाही. तुमच्या पुतण्यांनी चिडवलं असणार भडकवलं असणार म्हणून हे सगळं घडलं. जे घडू नये ते घडले. हो पण शिक्षा फक्त शहाजींनाच झालीय, तुम्हाला माहीत नसेल म्हणून सांगते. शिक्षा एकच नाही, तिघे जण भोगतात. तिघ? होय. दादा जेवले नाही म्हणून धाकटे चिरंजीवही जेवले नाहीत. हिराजी सुद्धा इतका इमानी
की त्यांनी सुद्धा थाळ्याला हात लावला नाही. इलाज नाही. इलाज कसा नाही? उद्या आम्ही थाळा देणार. घ्या. तुम्ही दिलायत म्हणजे तरी दादासाहेब काल सारखा थाळा नाकारणार नाही. म्हणजे काल नाकारला होता? आम्हाला नव्हतं ठाऊक. आम्ही घेऊन गेलो होतो. नाही म्हणजे ती आमची गलतीच होती. आणि दादासाहेबांनी सांगितलं की आबासाहेबांचा हुकूम मोडायचा नाही. आओ, तुम्ही सांगितलंय ना आबासाहेबांना? आम्ही आऊ आहोत तुमच्या. आमची लेकरं उपाशी आहेत, जेवली नाहीयेत. आम्ही आबासाहेबांना सांगितलं सुद्धा. तुम्ही तिघही सजा भोगताय हे सुद्धा सांगितलं. हा मग दादासाहेब घेतील. आम्ही थाळा देऊ असं म्हटलं, पण तुमचे आबासाहेब निघून गेल्यानंतर म्हटलं. काय काम आहे? विचारायचं होत. विचारा. एखाद्याला शिक्षा केली असेल आणि त्याने शिक्षेचे उल्लंघन केलं तर त्याला कोणती शिक्षा होते? आणि त्यासाठी त्याला मदत करणाऱ्यांना पण शिक्षा होत असेल ना? ती कुठली शिक्षा त्यावर? कोणाविषयी विचारताय? नाही म्हणजे शहाजींना उपाशी राहण्याची शिक्षा फरमावली होती, पण शरीफ जी त्यांच्यासाठी थाळा घेऊन गेले. हो हो, आम्ही स्वतः बघितलं. शहाजींना आणखीन शिक्षा व्हावी असं तुम्हाला वाटतं? त्यांच्या बरोबर शरीफजींनाही शिक्षा व्हावी असंही वाटत ना? आणि हो, आळा घेऊन चाललेत म्हणजे तो तुमच्या काकीने दिला असणार, म्हणजे त्यांनाही शिक्षा व्हावी हे तुमच्या मनात येते का? नाही नाही, असं नाही. पण आमचे आबासाहेब म्हणतात शिस्त म्हणजे शिस्त. काका साहेबांच्या शब्द ओलांडलात तर याद राखा. पण इथे काय दिसत? शहाजी बेपरवाईने शब्द ओलांडतात. पुरे, असं काही होणार नाही. शब्द जपून वापरा. आमच्या समोरून शरीफजी थाळा घेऊन गेलेत. असं? चला तर मग. मुजरा धनी. हिराजी, आत कोण कोण आहे? हिराजी, सांग सांग. शरीफजी आलेत ना? थाळा घेऊन आलेत ना? दादा, तुमच्यासाठी एवढं आणलं. आबासाहेबांचा हुकूम आम्ही मोडणार नाही. हा थाळा कावळ्यांना खाऊ दे. आम्ही खाणार नाही. ठेवा बाहेर. बघा सत्य काय, बघा आपल्या डोळ्यांनी. शरीफजींनी थाळा आणला हेही सत्य सांगितलं आम्ही. बंधुप्रेम म्हणतात, त्यांनी आमच्या प्रेमापोटी थाळा आणला. कोणाकडे जाऊन चुगली केली नाही. त्यांना आमच्याबद्दल वाटणं हा त्यांचा गुन्हा असूच शकत नाही. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह,
We live to entertain.